नमस्कार, टूरमॅन रमेश महाजन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मुंबई ते शेगाव जाण्यासाठी रेल्वेद्वारे जाऊ शकतो आणि बसद्वारे पण जाऊ शकतो. की रेल्वेद्वारे 550 किलोमीटरच्या अंतरावर बसलेले आहे शेगाव तीर्थस्थान. शेगाव ऐकल्यावर पहिलेच आपल्या लक्षात येते ते गजानन महाराज. चला आता गजानन महाराजांच्या मंदिरात आपण माहिती जाणून घेऊ. शिस्तबद्ध स्वच्छतेबाबत विलक्षण आग्रही नियमाची अंमलबजावणी आणि मनुष्यबळ या बाबतीत सर्वोत्तम असे देवस्थान कोणते असेल तर ते आहे शेगावचे गजानन महाराजांचं स्थान. शेगावचे श्री गजानन महाराज हे लाखो करोडो भाविकांचे श्रद्धास्थान, त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थानामध्ये गजानन महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी नेहमीच भाविक गर्दी करतात. महाराज दिगंबर वृत्तीचे सिद्धकोटीचे साधू होते. सतत भ्रमण करणे, जागा मिळेल त्या जागी राहणे, मिळणे ते खाणे अशी त्यांची दिनचर्या चरित्रातून स्पष्ट होते. भक्तावर आलेले संकटे दूर करून त्यांना देवाचा साक्षात्कार करून दिल्याची अनेक उदाहरणे त्यांच्या चरित्रात सामील आहेत. शेगावला लोक गेले की प्रमुख समाधी मंदिर, पारायणगृह आणि आनंदसागर या ठिकाणीच 90% लोक जातात. गजानन महाराजासंबंधित आणखी 5 जागा शेगावला प्रमुख मंदिराच्या जवळ आहे याची बहुतेक लोकांना कल्पना नसते. पोथीत किंवा गोष्टीरूपी पुस्तकात या ठिकाणाचे उल्लेख आढळतो. पहिला आहे ते मोटेंचं शिव मंदिर. हे शंकर आणि विष्णू मंदिर आहे. याचा जीर्णोद्धार संस्थाने केला आहे, त्यामुळे आता हे मंदिर सुंदर स्थापत्याने परिपूर्ण आहे. या मंदिराचे महत्त्व पोथीत उल्लेख आढळतो की गजानन महाराजांनी घोड्याच्या पायात झोपून त्याला शांत केले. कीर्तनकाराला समज दिली की याच मंदिरात आत गेल्यावरच महाराजांचा अप्रतिम मूळ फोटो पादुका समोर दिसतात. शेजारी गाभाऱ्यात शिवपिंडी आणि बाजूला उजवीकडे विष्णू मूर्ती. मंदिरात मूळ मंदिराच्या फोटो ही आहे. शेगावचे मूळ नाव शिवगाव होते. ते याच रामदेवत शिवमंदिरावरून पडले होते. दुसरं स्थान आहे महाराजांचे प्रगट स्थळ. बहुतेक जण शेगावला येऊन समाधी मंदिरातील दर्शन घेतात, पण पहिल्या अध्यायात गजानन महाराजांचे सर्वप्रथम दर्शन भेट बक्कडलाला होते. त्याबद्दल वाचूनही बहुतेक लोक त्या जागी जात नाहीत वा ती जागा अजूनही गावात आहे याबद्दल अभिज्ञ असतात. एक मस्त बहरलेला भला मोठा वटवृक्ष इथे आहे. समोर प्रकट स्थळाची जागा आणि त्याबद्दल माहिती आहे. शेजारीच एक मोठा हॉल आहे ज्यात चित्ररूपी चरित्र मांडले आहेत. काही वर्षापासून संस्थाने या जागेचं नीट बांधकाम केलंय. आता इथेही सेवेकरी असतात, पण तरीही आधीची जागा जास्त नैसर्गिक वाटायची. तिसरं स्थळ आहे बंकटलालचा वाडा. प्रकट स्थानापासून मूळ रस्त्यावर येऊन उभे जाताना कोणाही गावकऱ्याला विचारल्यास तो ही जागा दाखवेल. इथे मूळ वाड्याच्या जागी एक सभागृह बांधले आहे. आत महाराजांचा फोटो, पादुका, बंकटलालच्या वडिलांची हातात तराजू घेतलेली चित्र आहे. 5-1 वर्षापर्यंत लागूनच पडक्या स्थितीतला जुना वाडाही होता. लाकडाचे जुने नक्षीकाम स्पष्ट दिसायचे. आता तो संपूर्ण पाडून तिथे मोकळी जागा आहे. चौथं आहे हनुमान शीतला माता मंदिर. काही अंतरावरच हे मंदिर आहे. इथेच महाराजांनी पाटील बंधूंनी त्यांना उसाने मारल्यावर त्यांनी हाताने ऊस पिडून मुलांना रस पाजला होता. इथे या चौथ्या जागी पोचल्यावर काही पावलावरच मंदिराचा मागचा भाग येतो. हे सुद्धा संस्थाच्या अख्यातरीत असल्याने इथेही महाराजांचा फोटो आणि सेवेकरी असतात. जुन्या मंदिराचा मूळ फोटो येथील इतिहासाची माहिती दिली आहे. 5वं आहे जुने शिव मंदिर. प्रमुख मंदिराजवळील महाप्रसाद गृहाकडे जाताना एक जुने शिव मंदिर आहे. हेमाडपंथी नसलेले पण मोठ्या खांबाचे पुरातन आणि वेगळा फील देणारे हे मंदिर आहे.
त्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असल्याने इथे नेहमी शांतता आणि शांती असते. हे मंदिर संस्थाच्या अखत्यारीत नाही, त्यामुळे येथील स्थापत्य इतर चार स्थानाप्रमाणे नसल्याने येथे मूळ फ्लेवर जाणवतो. शेगावला जाणाऱ्यांनी किमान एकदा तरी या पाच जागांना भेट दिली तरीही संपूर्ण यात्रेला वेगळा स्पर्श येईल. शेगावचे मुख्य आकर्षण आहे आनंद सागर. आनंद सागर हे श्री गजानन महाराज मंदिरच्या ट्रस्टीने 140 हेक्टर म्हणजे 350 एरिया ऑफ लँड यांनी आनंद सागरला डेव्हलप केलेले आहे. प्रसिद्ध आहे शेगावची कचोरी, एक नंबर लागते आणि स्वस्तही असते. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा फक्त 6 रुपयाला एक कचोरी भेटली होती. आम्ही मनसोक्त शेगावच्या कचोरीचा आनंद घेतला. शेगावमध्ये जाताना पुढे आनंद सागर फ्री ऑफ चार्ज त्यांची बस फिरते. आनंद सागरला लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारची खेळणी आहेत, म्हणजे गार्डन बनवलेली आहेत आणि तिथे त्यांची आतमध्येच त्यांचे हॉटेल आहेत आणि स्वस्त रूपात जिलेबी, फाफडा, खमण इत्यादी प्रकारचे इडली, साबुदाणा, भरपूर प्रकारचे खाद्य आपल्याला मिळतात आणि तेही कमी रेटमध्ये. आणि स्वच्छतेचं एवढी आहे का विचारू नका, जरी लहान मुलांनी काही पाडलं तर सेवेकरी येतात आणि लगेच साफ करतात. एकही आठी त्यांच्या कपाडावर नसते. इथे घरी जरी आईने साफ केलं आणि मुलांनी पाडलं तर आई तरी ओरडते, पण तिथले सेवेकरी नम्र हसून दाखवत ते स्वच्छ करतात. पण ते आणि खरंच ते बघण्यासारखं आहे, म्हणून तर तिथे लोक बघण्यासाठी जातात आणि तिथे मनसोक्त आनंद घेतात. तिथे खूप छान सरोवर पण आहे. सरोवरामध्ये मध्यभागी स्वामी विवेकानंद यांचे मेडिटेशन सेंटर पण आहे. तिथे गेल्यावर एकदम शांत वाटतं, मनाला आतुर, मनाला एकदम धीर, रिलॅक्स वाटतं. जगातलं सर्व काही टेन्शन आपण विसरून तिथे अलिप्त होऊन जातो. खरंच काही जादूच आहे शेगावमध्ये. आनंद सागरच्या एंट्रीमध्ये एंट्री करतानाच तिथे तिकीट गृह आहे. आपल्याला तिथे प्रत्येकाला तिकीट काढूनच आतमध्ये एंट्री असते आणि आतमध्ये सगळ्या संतांची सुरुवातीलाच मूर्ती बांधलेली आहे, त्यांचे दर्शन घेऊनच आपण काय. आनंद सागरमध्ये ही पण सोय केलेली आहे की लहान मुलं जे असतील त्यांना आपण ट्रॉलीद्वारे घेऊन जाऊ शकतो, कारण आतमध्ये खूप चालावं लागतं. आणि तिथे लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठी पण टॉय ट्रेन बनवली आहे जी पूर्ण आनंद सागर आपल्याला फिरवत असते. तिथे विविध प्रकारचे खोटे खोटे प्राणी पण ठेवलेले आहेत. ट्रेनमध्ये बसताना आपल्याला ट्रेनच्या पुढे असलेले सेवेकरी सांगतात, डावीकडे हरण बघा, उजवीकडे वाघ बघा. त्यांची जी बोलण्याची ट्यून आहे ती खरंच खूप सुंदर आहे आणि ऐकण्याजोगी आहे. आणि आपल्याला संध्याकाळी तेथे सनसेट पॉईंट पण खूप छान दिसतो. तलावाच्या इथे सनसेट मावळतो, सूर्य मावळतो, ते बघण्याजोगे असतं. आणि तिथे 7:30 नंतर कारंजाचा शो पण असतो, ते पण बघण्यालायक असतो. आपला पूर्ण दिवस कुठे निघून जातो आनंद सागरमध्ये ते आपल्यालाच माहिती नाही पडत. कृपया करून सगळ्यांनी आनंद सागरला अवश्य भेट द्या. Thank you.
We'll be right back.